नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज भरपूर दिवसानंतर चॅनलवर व्हिडिओ टाकत आहे. काही अडचणींमुळे व्हिडिओ टाकू शकलो नाही, पण इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळी मूग लागवड याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. मित्रांनो, उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उपयोगी आहे व हे पीक 60 ते 65 दिवसात येत असल्यामुळे या पिकाची लागवड फायदेशीर ठरते. या पिकासाठी जमिनीची निवड करत असताना मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. पेरणी ही फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवाडा या काळात करावी. या पेरणीसाठी बियाणे 1 रि 5 ते 6 किलो पुरेसे आहे. या बियासाठी बीज प्रक्रिया ही कार्बेंडॅझिम 3 ग्राम प्रति किलो किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्राम प्रति किलो याप्रमाणे करावी. जैविक बीज प्रक्रिया करायची झाल्यास शेतकऱ्यांनी रायझोबियम व PSB या जीवाणू संवर्धकाचा उपयोग करावा. या पिकासाठी खत व्यवस्थापन करत असताना लागवडीवेळी 1 रि 6 किलो नत्र आणि स्फुरद 16 किलो याप्रमाणे खत मात्रा द्यावी. मुगाचे पीक फुलोरा अवस्थेत असताना 2% युरिया अर्थात 20 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून या युरियाची फवारणी करावी. शेंगा भरत असताना शेतकऱ्यांनी 2% DAP अर्थात 20 ग्राम DAP प्रति लिटर पाणी यामध्ये फवारणी करावी. अशा पद्धतीने युरिया व DAPची फवारणी घेतल्यावर याचा उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या पिकासाठी पाणी व्यवस्थापन करायचे झाल्यास उन्हाळी मूग पिकास वेळेवर पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. हे पीक फुलोरा अवस्थेत असताना व शेंगा भरत असताना याला पाण्याची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी. मित्रांनो, आपण या गोष्टी जाणून घेतल्यानंतर या मूग पिकासाठी वाण कुठले चांगले आहेत, कुठल्या व्हरायटी चांगल्या आहेत हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, सर्वप्रथम वाण म्हणजे BPMR 145 या वाणाचा कालावधी हा 65 ते 70 दिवस आहे. यापासून मिळणारे अपेक्षित उत्पन्न हे 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे लांब शेंगा, टपोरे हिरवे दाणे, भुरी रोगास प्रतिकारक्षम असे हे वाण आहे. यानंतरचे वाण म्हणजे वैभव. हे वाण 70 ते 75 दिवसामध्ये येते. याची उत्पादन क्षमता 14 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण भुरी रोग प्रतिकारक्षम व टपोरे हिरवे दाणे आहेत. यानंतरचे वाण म्हणजे PKV Green Gold. PKV Green Gold या वाणाचा कालावधी 70 ते 75 दिवस आहे. या वाणाची उत्पादन क्षमता 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी परिपक्व होणारा हा वाण आहे व हा वाण भुरी रोगास प्रतिकारक्षम आहे. यानंतरचा वाण म्हणजे BM2002-01 या वाणाचा कालावधी 65 ते 70 दिवस आहे. या वाणाची उत्पादकता 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्टर आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे टपोरे दाणे, लांब शेंगा, अधिक उत्पादन व भुरी रोगास प्रतिकारक्षम असे हे वाण आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या उन्हाळी मूग पिकासाठी व्यवस्थापन केल्यावर, या ठिकाणी सांगितलेल्या वाणांची निवड केल्यावर उत्पन्न आपल्याला नक्कीच मिळू शकते. तर धन्यवाद मित्रांनो, अशाच ॲग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.